जनादेश यात्रेत मुख्यमंत्री जर बीड जिल्ह्यात येणार असतील तर महायुतीतील घटक पक्ष म्हणून मोठ्या भावाचं लहान भावानं स्वागत आणि सत्कार करणं ही जबाबदारी आणि कर्तव्य आहे. या बाबतीत मी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याशी चर्चा केली होती. हा ऐनवेळी ठरलेला कार्यक्रम नव्हता. गेल्या 8 दिवसांपासून आम्ही तयारी केली होती, त्यामुळे यामध्ये राजकीय असं काहीही नाही असं म्हणत विनायक मेटेंनी काहीच घडलं नाही या आविर्भावात प्रतिक्रिया दिली. बघूयात मेटे नेमकं काय म्हणालेत. महाजनादेश यात्रा माननीय मुख्यमंत्र्यांनी काढले तर ते भारतीय जनता पक्षाचेच नेते नाहीत तर महायुतीचे सुद्धा नेते आहेत. आणि महायुतीचा घटक पक्ष म्हणून शिवसंग्राम गेल्या 14 सालापासून काम करतो आहे. त्या नात्यानं जरी भारतीय जनता पक्षाची महाजनादेश यात्रा असेल तरी तो मोठ्या भाऊचं छोटा भाऊ या नात्यानं मोठ्या भावाचं मोठ्या पक्षाचं आणि माननीय नेत्याचं स्वागत करणं हे आपलं कामच नाही तर कर्तव्य आहे. माहिती नाही म्हणजे कुणी विरोध केला की नाही केला त्याची मला तरी काही कल्पना नाही आहे. आमच्या मुंबई सहकारचा जिल्हा आहे. या बीड जिल्ह्यामध्ये भारतीय जनता पक्ष हा एक मजबूत पक्ष म्हणून उभा राहिला, पण आमच्या युतीत असलेले शिवसंग्रामने देखील हा निर्णय घेतला. म्हणून मी तुमचे आभार मानतो. खूप खुशी झाला आहे. मला पुढची सभा समाप्त करायची आहे. आणि एकूणच बीडमध्ये घडत असलेल्या या राजकीय घडामोडींच्या पार्श्वभूमीवरती थेट बीडमधून आमचे प्रतिनिधी सिद्धार्थ गोदाम आपल्याला अधिक माहिती देत आहेत. सिद्धार्थ, नेमकं काय सुरू आहे बीडच्या राजकारणात? बघ, स्वाती, कालची जी जनादेश यात्रा मराठवाड्यामध्ये आली, महाजनादेश यात्रा, त्यामुळं एक वेगळ्या पद्धतीचं राजकारण पंकजा मुंडे आणि विनायक मेटे यांच्यातलं वर आलेलं आहे. महत्वाची गोष्ट अशी आहे की पंकजा मुंडेची बहीण प्रीतम मुंडे ही लोकसभेला उभी होती. त्यावेळेस शिवसंग्राम पक्षाने विनायक मेटेंनी फक्त बीडमध्ये सोडून इतर राज्यात त्यांनी युती केलेली होती. तो राग पंकजा मुंडेच्या मनामध्ये होता. त्यामुळेच महाजनादेश यात्रेमध्ये मुख्यमंत्र्यांच्या आसपास विनायक मेटे फिरकून या अशा पद्धतीची सगळी रणनीती पंकजा मुंडे यांनी आखली होती. मात्र त्यावर कडी करत विनायक मेटे यांनी यात्रा थांबवली. रस्त्यामध्ये मुख्यमंत्र्यांचा सत्कार केला आणि या सत्काराच्या वेळेस आपण बघू शकतो की पंकजा मुंडे गाडीच्या खाली बसलेल्या प्रचंड रागामध्ये होत्या. त्यांच्या चेहऱ्यावर तणाव दिसत होता. त्या हातामध्ये यायला तयार नव्हते. सगळं झाल्यानंतर विनायक मेटेंनी यात्रा पुढे जाऊ दिली. मुख्यमंत्री आणि पंकजा मुंडे विश्रामगृहावर आले. त्यानंतर पंकजा मुंडेंनी स्पष्ट नाराजी मुख्यमंत्र्यांना बोलून दाखवली, मी कार्यक्रमाला येणार नाही. मात्र मुख्यमंत्र्यांची गोची झाली होती. मुख्यमंत्र्यांनी कसं तरी पंकजा मुंडेला मनावून मुख्य कार्यक्रमाला आणलं. मात्र मुख्य कार्यक्रमाच्या स्टेजवर चढत असतानाच असं वाटत होतं की पंकजा मुंडे या क्षणी रडतील का त्या क्षणी रडतील. कारण विनायक मेटेंनी जो त्रास दिला तो त्रास विसरून मुख्यमंत्र्यांनी त्यांचा सत्कार घेतला ही नाराजी पंकजा मुंडेंच्या चेहऱ्यावर होती. एक महत्वाचं गोष्ट आहे की विनायक मेटेंचा हा सत्कार म्हणजे पंकजा मुंडेवर विनायक मेटेंनी बीडमध्ये कडी म्हणजे वरचढ ठरलेले आहेत आणि त्यामुळं कार्यकर्त्यांमध्ये प्रचंड अस्वस्थता आहे. एकंदरीत येणाऱ्या विधानसभेमध्ये पंकजा मुंडे आणि विनायक मेटे यांच्यातील संघर्ष आणखी मोठा पुढे येईल. दुसरी महत्वाची गोष्ट या संबंध राज्यातील महाजनादेश यात्रा मुख्यमंत्री त्यामुळे या दोघांमधल्या संघर्षाचा परिणाम आता विधानसभा निवडणुकीवरती काय होतं हे पाहणं महत्वाचं ठरणार आहे. धन्यवाद या माहितीसाठी.